फेक नॅरेटिवला थेट नॅरेटिवने उत्तर देण्याची गरज आहे. खोट्याला खऱ्यानं उत्तर द्यायला आपल्याला मैदानात उतरलं पाहिजे. त्यासाठी आदेशाची वाट पाहू नका, मैदानात उतरा आणि हवी तशी बॅटिंग करा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. फक्त हिट विकेट व्हायचं नाही, सेल्फ गोल करायचा नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना अधिक आक्रमक होण्याचं आवाहन केलं. काही वेळ दुसऱ्यावर बोलताना स्वतःवर बोललं जातं, त्याचं स्पष्टीकरण 4 दिवस देत बसावं लागतं असा टोलाही त्यांनी लगावला. अलीकडे काम करणाऱ्यांपेक्षा सल्ले देणारे वाढले आहेत असंही त्यांनी म्हटलंय. नकारात्मक बोलून निष्ठेनं काम करणाऱ्यांच्या मनात विष कालवू नका. कमी जागा मिळाल्यावरही कोण बरोबर राहतो हे महत्त्वाचं आहे असंही सांगायला ते विसरले नाहीत. मुख्यमंत्री कोण हा प्रश्न विचारू नका. मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आणि महायुतीचंच सरकार आणायचं आहे एवढंच आपलं लक्ष असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांच्या या अधिवेशनात बोलताना म्हटलंय. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, 2014ची जी काही निवडणूक आहे ही निवडणूक मी यापूर्वी देखील सांगितलं, आपण 3 पक्षाच्या विरुद्ध लढत नव्हतो, आपण 4 लोकांच्या विरुद्ध लढत होतो. ज्याच्यामध्ये 3 पक्ष होते त्यांची आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती. चौथा जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह, खोटा नरेटिव्ह, ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो. आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलंय, खरंय आम्ही जिंकतो नाही तर आम्ही शिकतो. आम्ही शिकलो फेक नरेटिव्ह कसा तयार होतो, तो कोण तयार करतं याची माहिती आम्हाला आहे. आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हने उत्तर देण्याची ताकद देखील या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत. पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं पण तो आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर देईन नाही तर देणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा. मैदानात उतरा. अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. म्हणजे असं काही बोलतात की 4 दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. तेवढं सोडून करा. बाकी आदेश विचारू नका, मैदानात उतरा, ठोकून काढा. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे काही महाविकास आघाडीचे लोक आहेत यांनी एक स्ट्रॅटेजी ठरवली आहे. त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे, ते लोक महिलांचे फॉर्म भरून घेणार आहेत आणि फॉर्मच सबमिट करणार नाही आहेत. आणि मग त्या महिलांच्या मनामध्ये कुठेतरी सरकारच्या विरुद्ध रोष तयार करायचा की बघा तुमचा फॉर्म भरला होता पण सरकारने तुम्हाला पैसे दिले नाहीत. त्यामुळे महिलांनाही सांगा, हे जे लबाड या ठिकाणी तुमच्याकडे येऊन फॉर्म भरून घेतायत हे तुमचा फॉर्म सरकारकडे सादरच करणार नाही आहेत. त्यामुळे उद्या जर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत तर दोष आम्हाला देऊ नका. चुकीच्या पद्धतीनं जे लोक ऑफिशियल फॉर्म नाही आहेत, यांनी स्वतः छापलेले फॉर्म आहेत त्या फॉर्मवर सह्या घेऊन राहिले आहेत आणि एक प्रकारे ही योजना कशी फसेल हा प्रयत्न यांचा चाललेला आहे. एक विचित्र अशा प्रकारची स्थिती आहे. ही अशी स्थिती आपण राज्यात कधीच बघितली नव्हती. समाजामध्ये एक मोठी दुफळी तयार झाली आहे. अनेक समाज एकमेकासमोर उभे आहेत आणि दुर्दैवाने या राज्यातल्या काही नेत्यांना असं वाटतं की हे समाज एकमेकासमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ शकतो, म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही राज्यकर्ते करतायत. खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अरे निवडणुका येतील जातील, एखादं सरकार बनेल राहणार नाही, सरकार येतात जातात, पण समाज एकसंघ राहायला पाहिजे. दरम्यान काही जणांनी मतांच्या करता समाजासमाजात